हाय फ्रेंड, तर आज आपण ग्रीन चोकर बनवणार आहोत आणि तुम्ही बघू शकता की आपण किती छान असा ग्रीन चोकर बनवलेला आहे आणि खूप सोप्या प्रकारे हा कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आपण इथे डायमंडचे जे व्हाईट कुंदन आहे त्याला आपण ग्रीन कुंदन बनवून घेतलेलं आहे खूप सोप्या प्रकारे. हे पण कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला पेंडंट लागणार आहे. या प्रकारचं मी पेंडंट घेतलेलं आहे. इकडे आपल्याला ग्रीन क्रिस्टल मणी लागणार आहेत. हे थोडे मोठ्या साईजचे मणी आहेत. त्यानंतर आपल्याला छोटे ग्रीन क्रिस्टल मणी लागणार आहेत. आता हे आपल्याला इथे पाईप लागणार आहेत हिरवे. हे लागले तर लावणार आहेत, नाही तर लावणार नाहीत. गोंडा लागणार आहे. आता चेन आणि हुक लागणार आहे. कनेक्टर लागणार आहेत. इकडे आपल्याला वायर लागणार आहे. आता आपण पेंडंट घेऊया आणि पेंडंट मध्ये आता आपल्याला ही जी वायर आहे गोल्डन कलरची ती टाकून घ्यायची आहे. आणि आपण आता क्रिस्टल मणी टाकलेला आहे छोटा. या पद्धतीने आपल्याला ग्रीन कुंदन म्हणून घ्यायचं आहे. बघू शकता खूप छान वाटत आहे. सगळ्या साईडने आपल्याला हे क्रिस्टल मणी लावून घ्यायचे आहेत. ग्रीन क्रिस्टल मणी, त्यामुळे आपलं कुंदन हे खूप छान दिसणार आहे. तर बघू शकता किती छान असे लागले जात आहेत. आणि आता हे आपण पूर्ण लावून घेऊया. आता इथे आपण जे आपण ग्रीन काची पाईप घेतलेले आहेत मणी, ते ग्रीन काची पाईप मणी आपल्याला सगळीकडे असे या पद्धतीने बसवायचे आहेत. आणि यामुळे आपला कुंदन हा खूप छान असा दिसणार आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती छान असा आपला कुंदन हा दिसत आहे. मस्त झालेला आहे. तर आधी असा होता, त्यानंतर आपण ग्रीन बनवून घेतला या प्रकारे. आता वायर आपण अटॅच करून घेऊयात. तर आता एक मोठा ग्रीन क्रिस्टल मणी टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला कनेक्टर टाकायचा आहे. इकडून इकडून पण आपण एक ग्रीन क्रिस्टल मणी आणि कनेक्टर टाकून घेणार आहोत. या प्रकारे आता आपण मोठे ग्रीन क्रिस्टल मणी हे टाकून घेणार आहोत.
तर आपल्याला हे 15 टाकून घ्यायचे आहेत, इकडून 15 आणि इकडून 15। तर आपण इकडे 15 मणे टाकलेले आहेत, इकडे 15 मणे टाकलेले आहेत। तर आता हे 15-15 मणे टाकल्याच्या नंतर आपल्याला आता हे वायर घ्यायचं आहे, आणि वायर घेतल्याच्या नंतर आपल्याला ही सरळ वायर अशी कनेक्टरला जोडून काढायची आहे। तर आपण आधी वायर तोडून घेऊया। तर आता 15 आपण मणे टाकून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला हे मणे कनेक्टरमधून काढायचे आहेत, तर कनेक्टरमधली साईज जी खालची आहे ती घेऊया आणि कनेक्टरमधून काढून घेऊया। तर आपल्याला बरोबर हा मणी आहे त्याच्या पुढून आपल्याला काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की आपण कनेक्टर हे जोडून घेतलेलं आहे आणि इथे आपण कुंदनला वायर हे जोडून घेतलेली आहे। पलटी करून घेऊया या प्रकारे। आता इथे आपल्याला बरोबर 15 मणे टाकून घ्यायचे आहे, कनेक्टर आहे इथे। तर आता मणी आपण टाकून घेऊया। खूप सोपी अशी डिझाईन आहे आणि खूप सुंदर असा आपला चोकर नेकलेस वाटणार आहे। बनून बघा। तुम्हाला जर हे नेकलेस मंगळसूत्र ऑनलाईन खरेदी करायचे असेल तर मी हे विकत आहे, आणि हे आपण ऑनलाईनपेक्षा कमी किमतीत तुम्हाला हे मिळून जातील। तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। इथे आपल्या कनेक्टरला वायर ॲडजस्ट करायची राहिलेली होती, त्यासाठी आपण हा मणी काढले आहे। परत आता एक मणी टाकूया आणि इथे कनेक्टरला ॲडजस्ट करायचं आहे या प्रकारे। की आपण किती छान असा चोकर बनवून घेतलेला आहे। आता आपण ह्या गळ्याच्या मापानुसार बनवणार आहोत। हे छोटे मणी आहेत ते आपल्याला मागच्या साईडने टाकायचे आहेत। तर आता मोठे मणी आपले सगळे टाकून झालेले आहेत। आता हे छोटे मणी आपण 10 टाकून घेऊया। दोन्ही साईडने आपल्याला 10-10 टाकायचे आहेत। तर इकडून इकडून आपण हे छोटे 10 मणी टाकलेले आहेत। आता इकडे पण आपल्याला हे छोटे 10 मणी हे टाकून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता की आपण हा चोकर कंप्लीट करून घेतलेला आहे। खूप छान असा झालेला आहे आणि खूप सोप्या प्रकारे हा कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता इथे आपल्याला चेन आणि हुक ॲडजस्ट करायचा आहे या वायरला। आता पॅक करून घेऊया। माझं दुसरं पण चॅनल आहे फोंडंट अँड आईस केक, त्याला पण एकदा भेट द्या।